हॅलो, नमस्कार मंडळी. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मी आशा करते तुम्ही सगळे एकदम टकाटक असाल. तर फायनली आमच्या इथली लाईट आलेली आहे नेरळमधली. तर मग आता आम्ही इथून लगेच निघणार आहोत चटकन. आता वाजलेले आहेत 7. आता 7 वाजले तर 7:30 पर्यंत आम्ही निघतो. झाले सगळे रेडी? बबडूचे पप्पा आंघोळीला गेलेत फक्त. ते आले ना की चटकन नाश्ता करतो आणि पटकन निघतो. घरची हालत आहे ना एकदम बेकार झालेली असेल. आता घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते तिथली काय अवस्था आहे, कारण आता भरपूर दिवस झाले आम्ही इथेच आहोत. जवळजवळ 7-8 दिवस झाले असतील घरी गेलेले नाही आहेत आम्ही. तुम्हाला ना तिकडे गेल्यानंतर दाखवते की काय कसं आहे ते. मग आता पटकन इथून नाश्ता करतो आणि निघतो. सुट्ट्या संपल्या. आता फसवणार नाही, आता आम्ही येत नाही. सुट्ट्या संपल्या. तू आलीस तरी चालेल, त्यांना कामाला जायचंय, ऑप्शन नाही. मला पण लायलंय काम आहे आता बाबा. बंधूला सांग बसलाच नाही. बाय कर रे. इथे आम्ही पोचलो होतो आता घरी आणि तुम्ही बघू शकता घराची हालत काय झालेली आहे ते. एकदम वाट लागली होती. विहांत्र आल्या बसला होता हॉलमध्ये गेल्यावर. मग विचार केला सगळं चेंज वगैरे नंतर करायचं, आधी घराची हालत सुधारायची. म्हणून आम्ही सगळी लागलो कामाला. असं एवढं घाण घर कधीच मला दिसलंच नव्हतं. तर मला बघूनच असं वाईट वाटलं ना की जसं की म्हणजे घरामध्ये म्हणजे कोणच नाही आहे आपल्या, कधी राहिलेलंच नाही आहे असं फील झालं. आणि नाही का ते बंद घराचा तो कुबट वास येतो तो सुद्धा यायला लागला होता. आणि तुम्ही बाहेरची लादी बघू शकता ओटीवरची कशी घाण झाली आहे, ती पण पूर्ण धुवायला लागली आम्हाला. यासाठी आम्हाला जवळजवळ 3 तास लागले होते आणि ऑलरेडी यायला उशीर झाला होता, कारण अलिबाग टू नेरळमध्ये यायला 3 तास लागतात आम्हाला. त्याच्यामुळे खूप टाईम झालं होतं, मला जेवणसुद्धा बनवायचं होतं. मग म्हटलं आधी चेंज नाही करत, कपडे वगैरे नंतर चेंज करूयात. फ्रीज पण तुम्ही बघू शकता किती घाण झालं आहे. सगळं साफ करायचं होतं. असा कंटाळा पण आला होता ना, कारण प्रवासातून आल्या सगळं करणं म्हणजे खूप कठीण जातं. मग आम्ही काय केलं, घरी आलो ना त्याच्यानंतर सगळ्यात आधी म्हणजे जे काम केलं असेल ते म्हणजे पाणी चालू केलं बोरिंगचं, कारण पाण्याचा एक थेंब पण घरामध्ये नव्हता. त्याच्यामुळे मग सगळ्यात आधी पाणी चालू केलं. पूर्ण घराचा मी कचरा काढला, कारण पायाला पूर्ण माती लागत होती. आणि त्याच्यानंतर कपडे मशीनला लावायला घेतले, कारण आम्ही जेव्हा गेलो ना तिकडे अलिबागला तेव्हा खूप सारे कपडे ऑलरेडी साचले होते धुवायचे, कारण पाणीच नव्हतं धुवायला. त्याच्यामुळे कपडे ठेवून दिले, कारण म्हटलं लाईट येईल तेव्हा मशीन लावेन एकदाच, पण लाईट काही आलीच नाही. त्याच्यामुळे खूप सारे कपडे होते धुवायचे. आता अलिबागला जे यूज केले होते ते तर मम्मीने वगैरे तिकडे धुतले होते, पण जे इथे ठेवले होते ना कपडे ते इथेच ठेवून गेलो होतो पिशवीमध्ये. तर ते सगळे कपडे जे आहेत ना ते धुवायला काढले होते मी. आता एकीकडे मशीन लावून घेते आणि दुसरीकडे फरशी वगैरे पुसून घेते असं ठरवलं.
तर फायनली काम उरकलेलं आहे माझं सगळं. तुम्ही बघितलं मी आल्या आल्या पूर्ण काम करायला सुरुवात केली, कारण एवढी घाण होती ना घरामध्ये. आणि आपण आमच्याकडे असं कधी झालेलंच नव्हतं की आठवडाभर घरामध्ये कोणच नाही आहे, कोण ना कोण असतंच. म्हणजे जरी मी कधी कधी माहेर जाते, भरपूर दिवस राहते, पण तरी ते माझे मिस्टर माझा दीर वगैरे सगळे असतातच. म्हणजे साफसफाईचा विषय होतच नाही कधी, घर एकदम क्लीनच असतं नेहमी. तर या वेळेला खूपच गोंधळ झाला, पाणी नाही काय नाही, त्याच्यामुळे घराची पूर्ण वाटच लागली होती. फ्रीज बघितलं तुम्ही, फ्रीज एकदम घाण झालं होतं, सगळं आतमधलंच पूर्ण खराब झालं होतं. कारण लाईट कधी येईल सांगता येत नव्हतं, त्याच्यामुळे कसं त्याच्यामध्ये आतमध्ये ज्या खराब होणाऱ्या वस्तू ज्या होत्या ते काढता पण आलं नाही मला. कारण उगाच फेकून द्यायचे कशाला, नाही का, लाईट आली वगैरे तर ते चांगले पण राहू शकतात, म्हणून त्या फेकल्या पण नव्हत्या. पण इतके दिवस गेले की आता खराबच झाल्या त्या वस्तू, म्हणजे ज्या खराब झाल्या होत्या त्या टाकून दिल्या आम्ही. तर फायनली सगळं घर जे आहे ते क्लीन झालेलं आहे. आता वाजलेले आहेत 2, अजून जेवण झालेलं नाही आहे दुपारचं. आज आहे गुरुवार, नाही तर काहीतरी बाहेरून मागवलं असतं नॉनव्हेज, पण म्हटलं व्हेजच आहे तर मग डाळ भातच करते. आता मग डाळ शिजत लावलेली आहे कुकरला, आता भात ठेवते. आता सगळी कामं जी आहेत ती उरकलेली आहेत, मग आता मी चेंज करते, कारण कपडे पण मी चेंज केलेले नाही आहेत, आले तेच कामाला लागले मिस्टर पण आणि मी पण. तर आता मस्तपैकी फ्रेश होतो, जेवतो आणि मस्त थोडा आराम करतो. तर आता आजचा व्लॉग आहे ना तो आज इथेच मी संपवते. पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगसोबत. बाय बाय.